मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असताना पंढरपुरात मात्र माघवारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढली आहे. प्रशासनाकडून माघवारीत संचारबंदी लावण्याचा निर्णय अद्याप जाहीर केलेला नाहीये. माघ एकादशी 23 फेब्रुवारीला आहे, यामुळेच पंढरपुरात आतापासूनच दर्शनाला गर्दी वाढते आहे. सोशल डिस्टन्सिंग तसंच मास्कचा वापर अनेक जण टाळत असल्याचं दिसत आहे. ऐन माघ एकादशीला दर्शन घेता येईल की नाही माहीत नसल्याने अनेक दिंड्या तसंच भाविक आतापासूनच दर्शनाला येत आहेत. पंढरपुरातल्या मठामध्ये माघवारीसाठी येणारे भाविक आतापासूनच येऊन थांबले आहेत. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी. आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ या चार वाऱ्यांना वारकरी संप्रदायामध्ये मोठं महत्त्व आहे. 23 फेब्रुवारीला माघ महिन्यातील एकादशी आहे आणि या एकादशीसाठी भाविक पंढरपुरात गर्दी करू शकतात. यामुळे यापूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन हे बंद ठेवलेलं आहे. मात्र हे दर्शन बंद असल्यामुळं आत्तापासूनच पंढरपूरमध्ये गर्दी होत आहे. आत्ता आपण नामदेव पायरी या ठिकाणी आहोत. अनेक पालख्या असतील, दिंड्या असतील, भाविक आहेत, वारकरी त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडालेला आहे. अनेक भाविकांना मास्क नाहीत, ते मास्क घालणं टाळत आहेत. राज्यात नुकताच कोरोनाचा संसर्ग वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि पंढरपूरमध्ये माघ एकादशीच्या आधीच भाविक दर्शन करायला गर्दी करत आहेत. जिल्हा प्रशासनाने पंढरपूरमध्ये संचारबंदीचा प्रस्ताव असणार आहे असं सांगितलेलं आहे, मात्र याबाबत स्पष्ट आदेश अद्याप आलेले नाहीत. दरम्यान मंदिर परिसरातल्या दुकानदारांची आणि भक्तांची काय मतं आहेत ते पाहूयात. येत्या 22 व 23 फेब्रुवारी रोजी माघ शुद्ध दशमी तसेच एकादशीला मंदिर प्रशासनाने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच संचारबंदी आहे 2 दिवस, त्याच्या पार्श्वभूमीवर लोक अगोदरच इकडे दिंड्या घेऊन भाविकांची गर्दी पंढरपूरमध्ये वाढायला लागलेली आहे. त्यामुळे आमच्या प्रासादिक साहित्यांना पण मागणी वाढायला लागलेली आहे. साधारणतः रोज किती लोक बघत असतील? साधारण सध्या रोज 1 लाख भाविक पंढरपूरमध्ये येत आहेत. गाव टाकळसिंग, तालुका आष्टी, जिल्हा बीड. माघवारीला संचारबंदी असल्यामुळं मंदिर बंद राहणार आहे, त्यामुळे आम्ही आजच आलो. आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही घरच जाणार. ह्यावेळेस कोरोना महामारीमुळे एकादशीला मंदिर बंद राहण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळं आधीच 2 दिवस येऊन आम्ही दर्शन घेऊन परत चाललो. समाधान वाटले, आज दर्शन झाले. भंडाऱ्याची उधळण म्हणजे पूजा मृत्यू प्रकरणी कोणतीही तक्रार नसल्याचा जबाब पूजाच्या आईवडिलांनी दिलाय. पूजाचे आई वडील, बहिणीचा जबाब नोंदवण्यात आला. त्यात त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पूजा सोयरायसिस या आजाराने त्रस्त होती. ती तणावात असायची, तिच्या गोळ्या सुरू होत्या, त्या गोळ्यांमुळे चक्कर येऊन ती खाली पडली असावी असा जबाब तिच्या आईवडिलांनीच दिलाय. पूजा चव्हाण प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार आहे. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा नावाच्या महिलेचा गर्भपात झाल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेला 6 फेब्रुवारीला उपचारांसाठी रात्री 2 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पूजा राठोड नावाच्या या महिलेचा गर्भपात करण्यात आल्याची माहिती प्रसूती विभाग सहाय्यक प्रमुख डॉक्टर श्रीकांत वराडे यांनी दिली आहे. पुण्यातल्या वानवडी पोलिसांनी रुग्णालयात चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आलाय. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावर कोरोनाचं सावट आलंय. 21 फेब्रुवारी रोजी अमरावती विद्यापीठात होणारा दीक्षांत समारंभ तुर्तास पुढे ढकलण्यात आलाय. स्थगिती झालेला समारंभ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घेतलेला जाणार असल्याची माहिती विद्यापीठ कुलसचिव तुषार देशमुख यांनी दिली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे